होम मिनिस्टरच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आदेश बांदेकर यांनी आजही प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे आदेश यांचा जन्म अठरा जानेवारी एकोणीसशे मध्ये अलिबाग येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता मात्र त्यांचे बालपण हे लालबाग परळ आणि गिरगाव येथील परिसरात गेले लहानपणापासूनच त्यांना अभ्यासामध्ये फारसा रस नव्हता एका मुलाखतीमध्ये बोलताना आदेशजी सांगतात की नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळ विकण्याचा व्यवसाय मी केला होता नारळी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे उठून नारळ घेऊन मी काळा चौकीच्या नाक्यावर नारळ विकण्याचे काम करायचो त्यातून मला चार पैसे मिळायचे नारळ विक्रीचे काम केल्यानंतर त्यांनी काही ठिकाणी नोकरी देखील केली होती तिथे नोकरी करत असतानाच त्यांनी एका नाट्यस्पर्धेत भाग घेतला होता त्याच वर्षी त्यांना अभिनयाचा पुरस्कार देखील मिळाला होता त्यानंतर अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले होते त्यातून ते त्यांना अनेक बक्षिसे त्यावेळी मिळाली होती आणि त्यातूनच उभे राहिले आदेश बांदेकर